मंगळवारी दोन ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत चौघा सख्या भावांचा मृत्यू झाला. जमखंडी व रामदुर्ग तालुक्यात शेत तळ्यात बुडून ही दुर्घटना घडली. जमखंडीतील चौडया नगर परिसरातील मंजुनाथ मुत्तुराज दोडमणी व चेतन मुत्तुराज दोडमणी तर रामदुर्ग तालुक्यातील लखनायन कोपेतील दर्शन फकीरप्पा बन्नूर व आकाश फकीरप्पा बन्नूर अशी मृत भावंडांची नावे आहेत. दोन चित्रपटांचा आर्ट डायरेक्टर, प्रसिद्ध प्रोड्युसर व डायरेक्टर असल्याचे सांगून महाराष्ट्र व गोव्यामध्ये सुमारे 150 फोटोग्राफर व मॉडेल्सना फसविणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने जेरबंद केले. संदीप महादेव वरांबळे उर्फ सँडी पाटील असे त्याचे नाव आहे. कुडचीहून सांगलीकडे गुटख्याची पोती घेऊन निघालेला टेम्पो मंगळवारी रात्री 8 सुमारास शहर पोलिसांनी पकडला. यामध्ये 3 लाख रुपयांचा कर्नाटक बनावटीचा गुटखा होता. टेम्पो चालक बाहुबली चंद्रकांत सत्तू यास पोलिसांनी अटक केली आहे. 2.5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून निर्गुण खून करून फलटणमध्ये लपलेल्या संशयितास पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे असे त्याचे नाव आहे. श्रुती विजय शिवंगे असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. वेंगुर्ले मठ रस्त्यावर बोवलेकरवाडी येथील वळणावर नॅनो कार व मालवाहक रिक्षा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कार चालक नगरसेवक प्रशांत आपटे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला तर टेम्पो चालक मुस्ताफा मेमन हेही जखमी झाले. आता एका टच वर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंद तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.